व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा. समजात नाही, पाहुणा आलेला आहे आमच्याकडं आणि त्यांनी उचललं पळत चालला होता नांगर तिथून घेऊन. आम्ही इकडून आरडलो म्हणून उभ्याने फेकून दिलं पळाला तो. आता एक 10-15 मिनिटांपूर्वी डी शहरात एका लहान मुलाला कोणी अज्ञात व्यक्ती पळून घेऊन चालला आणि हा प्रकार नातेवाईकांनी पाहताच त्या व्यक्तीला धरलं आणि त्यानंतर जमावानं त्या व्यक्तीला धोधो धुतल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी शिर्डी साई भक्त निवास पाश्वरूम पाठीमागील रहिवासी परिसरात घडलाय. हा प्रकार घडताच मोठ्या प्रमाणात येथे नागरिकांची गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी पाचारण केलं आणि त्या व्यक्तीला शिर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आलंय. या पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता तो फलटण जिल्ह्यातील असून तो आणि त्याचे दोन मित्र शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते तर बाकीचे मित्र गावी गेले. मात्र हा व्यक्ती काहीसा मनोरुग्ण असल्यानं तो शिर्डीतच भटकंती करत असल्याचं समोर आलंय. शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांनी यावेळी त्याच्या नातेवाईकांस संपर्क साधून त्याची माहिती घेऊन त्यानंतर त्यास फलटणला रवाना करणार असल्याची माहिती दिली आहे. या प्रकारानं काही काळ मुलांना चोरी करणारी टोळी आहे की काय असा गोंधळ निर्माण झालेला असताना शिर्डी पोलीस स्टेशनचे शिर्डी पोलीस स्टेशननं या घटनेची चौकशी करत तसला काही प्रकार नसला तरी पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं दुधाळे यांनी सांगितलं आहे.